हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये दे तेवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी कनिष्ठ लिपिक या पदासाठी लेखी परीक्षा झाली त्या पेपरमध्ये सामान्य ज्ञानावर पंचवीस प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज प्रलाशाट्या टटर बार गेट स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही तीन पुस्तकं तुम्ही विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला याचा फायदा होईल ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला भरपोची पुस्तकं मिळून जातील चला तर मला आता या व्हिडिओमधील पंचवीस प्रश्नांची माहिती पाहूयात प्रश्न क्रमांक एक्कावन्नपासून पंच्याहत्तरपर्यंत सामान्यांचे प्रश्न दिलेले आहेत तर महाराष्ट्र राज्याने कोणत्या फुलपाठराला राज्य फुलपाठराचा दर्जा दिला आहे तर महाराष्ट्र राज्याने ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाठराचा दर्जा दिला आहे सेंटर फॉर डी एन ए किंवा फिंगर प्रिंट अँड डायग्नोस्टिक सेंटर कुठे आहे तर सेंटर फॉर डी एन ए फिंगर प्रिंट अँड डायग्नोस्टिक सेंटर हैदराबाद या ठिकाणी आहे भारतातील पहिल्या रेल्वेला ओढण्यासाठी वापरलेल्या तीन इंजिनांना कोणती नावे दिली होती तर भारतातील पहिल्या रेल्वेला ओढण्यासाठी वापरलेल्या तीन इंजिनांना सिंध सुलतान साहिब ही नाव देण्यात आली होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली त्यानंतरचा प्रश्न आहे पंचायतराज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती तर पंचायतराज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती घटना घटनादुरुस्ती आहे भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत तर भारतामध्ये सध्या नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे तर शूट नदी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे आणि सावित्री नदी रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे चेंदेरी क्रांती कशाशी संबंधित आहे तर चेंदेरी क्रांती ही अंडी उत्पादनाशी संबंधित आहे पानशेत धरणाच्या जलाशयाचे नाव काय तर पानशेत धरणाच्या जलाशयालाच तानाजी सागर असे म्हणतात तिलारी पाटबंधारे प्रकल्पाची स्थापना केव्हा झाली तर याचं उत्तर मला माहिती नाही आहे कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी डॅश डॅश टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने वापरले आहे तर भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने वापरले आहे खालील शिखरांपैकी सर्वात उंच शिखर कोणते तर दिलेल्या पर्यायांपैकी हरिश्चंद्रगड हे सर्वात उंच शिखर आहे या चार शिखरांमध्ये त्यानंतर लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल डासड्याशे ठरले आहेत तर लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल आर के माथुर हे ठरलेले आहे ड त्याचं उत्तर आहे भद्रतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते पण आता त्यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून पाठवलेलं आहे आणि गिरीशचंद्र मुमू हे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल झालेले आहेत तर लडाखचे पहिले न नायब राज्यपाल आर के माथू माथूर आहेत आणि जम्मू काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुमू आहेत हे सुद्धा माहिती असू द्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासून जगभरात दरवर्षी कोणता दिवस हा संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तर चोवीस ऑक्टोंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो नीती आयोगाने सतरा अ अट... ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी प्रकाशित केलेल्या भारत टळपट्टा निर्देशांक दोन हजार एकोणीसनुसार कोणत्या राज्याने भारतातील अव्वल अभिनव राज्य किताब पटवला आहे तर कर्नाटक या राज्याने अव्वल अभिनव राज्ये हा किताब पटवलेला आहे त्यानंतरचे दहा प्रश्न पाहूयात आपण तेलगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ कोणी लिहिला तर तेलगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनितीविषयक ग्रंथ कृष्ण देवराय यांनी लिहिलेला आहे शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा हेर प्रमुख कोणास नेमले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा हेर प्रमुख बहिरजी नाईक यांना नेमले होते संविधान सभेत एकूण किती सदस्य होते तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी संविधानसभा होती तिच्यामध्ये दोनशे नऊ सदस्य होते सुरुवातीला जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली नव्हती तेव्हा तीनशे एकोणनव्वद सदस्य सभेमध्ये होते पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती संख्या दोनशे नव्याण्णव झालेली आहे ड्रीसमधील अथेन्स शहरात इसवी सन डॅशडॅशपासून आधुनिक ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात झाली तर ड्रीसमधील अथेन्स शहरात अठराशे शहाण्णवपासून आधुनिक ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात झाली संविधान सभेचे कायदेविशेष सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक झाली होती तर संविधानसभेचे कायदेविशेष सल्लागार म्हणून बी एन राव यांची नेमणूक झाली होती औद्योगिक क्रांतीमुळे डॅश हे जेर्राचा कारखाना म्हणून प्रसिद्धी झाले तर औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंड हे जेर्राचा कारखाना म्हणून प्रसिद्धी झाले अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला तर अमेरिकन स्वातंत्र्य स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी प्रसिद्ध केला आणि थॉमस जेफरसन यांनीच अमेरिकेची राज्यघटनासुद्धा लिहिलेली आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये संत बाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोकण विभागात कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर याचं उत्तर मला माहिती नाही आहे कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कोटन रेल्वे विकास महामंडळाची स्थापना डॅशडॅसमध्ये ठरण्यात आली तर कोटन रेल्वे विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये करण्यात आली त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे शेवटचा पंच्याहत्तरावा प्रश्न आहे ट्रॅक्टरी जमातीची बोलीभाषा डॅशडॅस ही आहे तर याचं एक्झॅक्टली उत्तर मला माहिती नाही आहे कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर विचारलेले पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच